आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी झी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये आपण पाहिलं की राधिकाला निनावी कॉल येतात. एक कॉल येतो ज्यात तिला पलीकडचा माणूस म्हणतो की तुझा मुलगा अथर्व याला आम्ही किडनॅप केला आहे. राधिका सैरभैर होते, सर्वत्र अथर्वला शोधते. अथर्व काही सापडत नाहीत. शेवटी गुरुनाथ सोबत तो तिला दिसतो. अथर्वच्या अपहरणाचं नाटक गुरुनाथनच केलं असा समज राधिकाचा होतो आणि गुरुनाथला चांगला चोप बसतो. त्याच वेळेस अथर्व राधिकाला सांगतो की पप्पांनी तर मला अपहरणकर्त्यांपासून वाचवलं, पप्पांचा यात काहीच गुन्हा नाही. पोलीस कंप्लेंट होते. राधिका पोलिसांना निनावी कॉल्स बद्दल सांगते. गुरुनाथच्या वडिलांना म्हणजेच बाबांना गुरुनाथवरच संशय आहे. सौमित्र म्हणतो की राजवाडे कदाचित राधिकाला त्रास देत असतील. तिकडे मामा शनयाला सांगते की आपण गुरुला सोडू शकत नाही कारण त्याला आपले सगळे सिक्रेट्स माहिती आहेत. राधिकाला धमकावणारी व्यक्ती आहे तरी कोण हे येणाऱ्या भागात कळेलच, पण राधिकाचा त्रास नक्की कधी कमी होईल असा सवाल प्रेक्षक करू लागले आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.